कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आरती, तुझ्या लग्नात तिला पहिल्यांदा पाहिलं आणि बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलो. आणि मी लग्न करीन तर फक्त आरतीशीच. कॉफी तुला आवडते ना, एकदम तशीच केली. कॉफी आता? हो, म्हणजे तू विचार करत असताना तुला कॉफी लागते मला माहिती आहे. ठीक आहे, तू एवढी आणलीस तर घेते. कसं आहे, भाऊ जीव द्यायला निघाला तर बहिणीला काळजी वाटणारच ना. खरंच सांगते, माझ्या भावाच्या बाबतीत जर असं कोणी केलं असतं ना तर त्या मुलीचं तर मी. वहिनी, हे बघ, मला माहिती आहे तू खूप काळजीत आहेस. मी समजू शकते, नवरा आपल्या आयुष्यात नंतर येतो, पण भावाचं आणि बहिणीचं नातं, भावाचं आणि बहिणीचं नातं खूप घट्ट असतं. मी समजू शकते ना, म्हणजे आता माझं आणि दादाचंच बघ ना. वहिनी, हे बघ, तू धड जेवत नाहीयेस, कॉफी पण मागत नाहीयेस, आणि ना हे मला फील झालं म्हणून तर मी कॉफी घेऊन आले ना तुझ्यासाठी. वहिनी, तुझ्या भावाला ज्या मुलीने त्रास दिलाय ना, त्या मुलीला मी अजिबात सोडणार नाही. नाही, मी तर ठरवलंय, काहीही झालं तरी मी विक्रांतच्याच बाजूने उभी राहणार. त्याची काही गरज नाही. म्हणजे वेदांत दादा आहे ना, तो करेल सगळं सॉल्व. आणि तसंही विक्रांत आता घरी आलाय, होईल 2 दिवसात बरा. अगं पण विक्रांत, विक्रांत किती साधा बोळा आहे ग. पण ती आरती, हे बघ, मला माहिती आहे, मला माहिती आहे ती आरती कशी मुलगी आहे. हे बघ, विक्रांतच्या मनात ना होप्स तिनेच क्रिएट केले होते. अगं, तिने असं दाखवलं की ती विक्रांतच्या प्रेमात पडली आहे, म्हणून तर बिचारा विक्रांत वाहवत गेला ना. खरंच सांगते मी, ती चांगली मुलगी नाहीये. नो नो नो, प्लीज ट्रस्ट मी, ती आणि तिची बहीण, माय गॉड. बहिणी, मला एक कळत नाहीये, तू त्या अमूल्याला तुझ्या कंपनीत कसा जॉब दिला सगळं? नाही म्हणजे त्यांची लायकी तरी आहे का आपल्या कंपनीत काम करण्याची? एक नंबरचा फ्रॉड आणि चीटर आहेत त्या. हो नाही म्हणजे मनात एक, तोंडावर एक, विचारू नकोस. मला माहिती आहे ना, मी ओळखते लहानपणापासून अगं. किती वेळ ते सगळं जाऊ दे. फोन काही आला होता का त्याचा? नाही. वेदांत, विक्रांत कुणाचाच नाही. कुणाचाच फोन नाही आला, पण बराच वेळ झाला वेदांत तिकडेच घुटमळतोय. हो, आता मी येताना बघितलं त्याला, पण त्याला चुकवून आले मी, म्हटलं आधी तुझ्याशी बोलू. काय करायचं अमूल्या? अगं ठीक आहे ना, आपण कशाला स्वतःहून दाखवायचं की आपण त्याला पाहिलंय. जरा वेळ थांबेल, वैतागेल आणि मग जाईल तो. त्याचाच फोन आहे.
आणि इकडे. नाही नाही नको, आपण फोनच नको उचलूया. थोडा वेळ थांबेल आणि जाईल तो निघून. ताई अगं कधीतरी आपल्याला सामोरं जावंच लागेल ना. दे इकडे. हॅलो. हॅलो. हा बोला. मला तुम्हाला भेटायचंय, बोलायचंय तुमच्याशी. का? महत्वाचं काम. हो पण तुम्ही कोण बोलताय? सी ते महत्वाचं नाहीये, मला तुम्हाला भेटायचंय. अहो पण मला तुमची ओळख नसताना मी तुम्हाला कसं भेटू शकते? भेटल्यावर ओळख पटेल. ठीक आहे मग उद्या भेटूयात. उद्या नाही, आज. इतक्या उशिरा? हे बघा मला माझ्या आई बाबांना विचारावं लागेल. ते तुमचं तुम्ही काही करा. मग मी त्यांना सोबत घेऊन आले तर चालेल का तुम्हाला? कोणालाही घेऊन या आणि या फालतू गोष्टी बंद करा आणि या भेटायला. मी तुमच्या घराजवळच उभा आहे. घराजवळ? तुम्हाला माझ्या घराचा पत्ता कसा मिळाला? तुमच्या घराचं नाव निसर्ग आहे. तुम्ही अजनीमध्ये राहता, तुमचा छोटासा बंगला आहे आणि आता जर तुम्ही बाहेर आलात तर मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. घराजवळ भेटायचं? अहो नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे? नाही प्लीज तुम्ही ऐका माझं. बरं ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं ना? मग मीच येतो. काय ना, मला महत्वाचं बोलायचंय, काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुम्हीच येतो. नाही नाही नाही, मी 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 येते तुम्हाला भेटायला. येते मी. या लवकर. आणि मी काय तुम्हाला त्रास देणार नाही. ठीक आहे, मी आलेच तुम्हाला भेटायला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.